विशाल को झालं एक प्लेस नोट दिलं बाहेर करून दे बाहेर बोला. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचा धुळे जिल्हा अध्यक्ष. आज आम्ही धुळे जिल्ह्याचे आयजी साहेब हे धुळे दौऱ्यावर आले असता शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये त्यांना एक आम्ही निवेदन सादर केले की धुळे जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी जाणून बुजून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करत आहे. ती व्हिडिओ क्लिप गेल्या 5 वर्षापूर्वी 2017 असून आज काय साध्य करायचं असं आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण की आज रमजान ईद यो कार्यक्रम येत्या 2 ते 3 दिवसामध्ये येत असून अशी व्हिडिओ क्लिप व्हायरल करून मोठ्या प्रमाणामध्ये धुळे जिल्ह्याचं देखील नुकसान होण्याची शक्यता आहे व पूर्ण देशाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारे जे व्हिडिओ क्लिप व्हायरल करणारे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून लवकरात लवकर त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. जर त्यांना लवकरात लवकर अटक केली नाही व त्यांच्यावर कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष तीव्र आंदोलन छेडेल अशी आम्ही मागणी केलेली आहे. राज्य शासनाने जे नियम आणि अधिनियम जे कायदे काढून बनवलेले आहेत त्यानुसार कारवाई केली जाते. ह्याच्यामध्ये जर कुणी कुठल्याही प्रकारचा समाजविवादक कृत्य केलं, धार्मिक तेढ निर्माणचं कृत्य केलं आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर नाव आलं तर आम्ही कुणालाही सोडत नाही, मग तो कुणी असू. बोला सर, जसं धुळ्यात काल परवा